माघी यात्रेच्या कालावधीत 8 लाख भाविकांची मांदियाळी जमली होती. श्री क्षेत्र पंढरीत गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठी उलाढाल झाली आहे. माघी यात्रा ही पंढरीच्या 4 प्रमुख यात्रांपैकी एक असून तुलनेनं या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वात कमी असते. मात्र यावर्षी माघीसाठी एकादशीच्या दिवशीच 4 लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. तर एकंदरीत यात्रा काळात 8 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळं आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत गेल्या वर्षीपेक्षा यंदा मंदिर समितीचं उत्पन्न चांगलंच वाढलं आहे. नुकतीच संपन्न झालेली माघी यात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकरिता चांगलीच फायदेशीर ठरली. मंदिर समितीला यावर्षी एकूण 1,10,38,829 रुपये इतकं आर्थिक उत्पन्न मिळालं आहे. तसंच यात्रा काळात तब्बल 2,19,113 भाविकांनी पदस्पर्श तर 1,45,771 इतक्या भाविकांनी मुखदर्शन घेतलं आहे. गेल्या वर्षी मंदिर समितीला 82,72,000 रुपये उत्पन्न मिळालं होतं, तर यंदा हा आकडा 1,10,38,000 पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 41,53,270 रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत. विठ्ठलाच्या पायावर 15,50,000 रुपये तर रुक्मिणी मातेच्या चरणी 4,41,576 रुपये मिळाले आहेत. बुंदी लाडू विक्रीमधून 18,68,088 रुपये, राजगिरा लाडू विक्रीमधून 4,77,520 रुपये, भक्तनिवास देणगी 2,97,635 रुपये, परिवार देवता दक्षिणापेटीतून 4,17,276 रुपये मिळाले आहेत. भक्तनिवास, फोटो विक्री, हुंडी पेटी, नित्यपूजा, अन्नछत्र ठेवपावती अशा मार्गाने एकंदरीत 1,10,38,829 रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळालं असून यात्रा सुरळीत पार पडलेली आहे.